नमस्कार मित्रांनो, आज आपण मानमोडी डोंगरावरील अंबाबिका लेणी समूहाच्या ठिकाणी आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी श्रामनेर शिबिर भरलेलं, खूप मोठ्या संख्येत या ठिकाणी श्रामनेर भंते या ठिकाणी आलेले आणि तो व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवर टाकलेला. आज या लेणीवर येण्यामागचं कारण म्हणजे आज आपल्याला आपले मार्गदर्शक अभ्यासक नागपूर या ठिकाणाहून आलेले आहेत. तर सरांची ओळख करून घेऊयात. सर हे डॉक्टर मधुकर कठाणे आर्किओलॉजिस्ट आहेत आणि खूप अभ्यास आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा ह्या लेण्या असतील, किल्ले असतील, याच्यावरती जवळजवळ सरांनी 30 वर्ष काम केलेले आहे. सर तुमचं स्वागत करतो जुन्नरमध्ये. तुम्ही जुन्नरमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. कारण की आपण जर पाहिलं विदर्भ हा नागपूर परिसर आपल्या सर्वांना माहितच आहे, त्याबद्दल सुद्धा सरांकडून माहिती घेऊयात. जुन्नरमध्ये कोणत्या कारणासाठी आलेला आहात तर ते थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तुम्ही काय करताय तर ते सुद्धा एक थोडक्यात सांगा. मूलभूत बेसिकली मी एक आर्किओलॉजिस्ट आहे आणि नागपूर विद्यापीठातून मी पुरातत्व शास्त्राचं शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामध्ये एक आर्किओलॉजिस्ट म्हणून, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून मी 30 वर्षापर्यंत काम केलं. आता प्रश्न असा दुसरा आपला की मी जुन्नरला कशासाठी आलो. पूर्ण हयातीमध्ये या कारकिर्दीमध्ये, माझ्या आर्किओलॉजीच्या कारकिर्दीमध्ये मला जे जुन्नर बघायचं होतं, जो माझा लेण्यांचा अभ्यास करायचा होता, त्यामुळे ज्या वर्ल्ड फेमस आहे अशा वेरूळ, अजिंठा, पितळखोरा किंवा अजून बाकीच्या इतर लेण्या या ठिकाणी मी बरेचदा गेलो. परंतु काय झालं की जुन्नरमध्ये माझा येण्याचा असा एक योग आला नाही आणि मनामध्ये असं भरपूर होतं की जुन्नर मी एकदा बघायला पाहिजे. आणि अनायसे या 7-8 दिवसांमध्ये मी असं ठरवलं की जुन्नरला मी जायचं आहे. आणि मी माझी फॅमिली असे दोघे आम्ही बायकार जुन्नरला आलो आणि या परिसरामध्ये आता मला पूर्ण असा लेण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि आज मी जुन्नरला पर्टिक्युलर विशेष अशा लेण्याद्री ज्या जी बुद्धिस्ट केव्ह आहे तिला मी भेट दिली. त्यानंतर मी तुळजा भवानी जी केव्ज आहे त्याला पण भेट दिली आणि शिवनेरी किल्ला जो आहे त्यालाही मी भेट दिली. तिथं मला नतमस्तक व्हायचं होतं. ऍक्च्युली त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते ठिकाण माझ्यासाठी खूप हे आहे. त्याच तुळीचे जे बुद्धिस्ट मॉन्युमेंट जे होते जुन्नरमध्ये त्यापैकी मी 2 आणि नंतर सगळ्यात महत्वाचं अंबा अंबिका या नावाने ज्या प्रसिद्ध ज्या केव्ज आहेत त्या केव्ज मला सिद्धार्थजी यांच्यासोबत मला म्हणजे व्हिजिट करायला भेटली आणि त्यांनी मला जो इतिहास याच्या मागची जी हिस्ट्री मला समजावून सांगितली, मी फार प्रभावित झालो. फार मोठा मला त्याच्यामध्ये समाधान वाटलं आणि त्यांचा अभ्यास फार आहे. तर ही माझ्यासाठी पर्वणी समजेल मी आणि मला याच्यामध्ये खूप, मी जरी जाणत असलो तरी एवढी मोठी डिटेल हिस्ट्री जी मला आहे ती मला सिद्धार्थजीकडून कळाली. तर त्यामुळे मी सिद्धार्थजीचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. अजून काही, मी एक बिईंग ॲज अ आर्किओलॉजिस्ट म्हणून अजून काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला. सूरज जगताप जे की आपले अभ्यासक मित्र आहेत मुंबईचे, तर त्यांच्या थ्रू आपल्या सरांची भेट झाली, ओळख झाली. आता ह्या जुन्नरचा परिसर तुम्ही पाहिलेला आहे, लेण्या पाहिल्या, किल्ले पाहिलेत. ह्या जुन्नरच्या लेण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अजिंठा वेरूळ फिरलाय तर महाराष्ट्रातील बाकीच्या लेण्या फिरलेला, तर जुन्नरच्या लेण्या आणि ह्या अजिंठा वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत, तर त्याच्यातलं साम्य, त्याच्यातला फरक, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा. काय आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास एक टेंटेटिव्हली 1200 जवळपास रजिस्टर्ड अशा लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास 800 जवळपास लेण्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याही पश्चिम महाराष्ट्रामध्ये याची डेन्सिटी जी आहे, ज्याचा आपण जरा जागोजागी ज्या मिळतात त्यासुद्धा आपल्याला मिळतात. त्याचं कारण जरा भौगोलिक कारण घेतलं तर ते वेगळं आहे, भौगोलिक कारणामध्ये जाणार नाही. कारण भौगोलिक आणि त्याचं भूगर्भाच्या शास्त्रीय सुद्धा एक कारण आहे त्याच्यामध्ये. परंतु आता प्रश्न असा आहे की ह्या जुन्नरला इतक्या मोठ्या लेण्या असण्याचं कारण काय? तर तुम्ही बुद्धिस्ट इतिहासामध्ये किंवा बुद्धिस्ट मायथॉलॉजीमध्ये जर याचं डोकावून बघितलं, पाली इतिहासामध्ये जर तुम्ही डोकावून बघितलं, याचे सगळे तुम्हाला एक रेफरन्सेस मिळतील. का की
जसं आपण म्हणतो की दोन जे पथ होते प्राचीन भारतामध्ये, जे दोन पथ होते, एक पथ होता उत्तरापथ आणि दुसरा पथ होता तो दक्षिणापथ। दक्षिणापथ हा पाटलीपुत्रापासून तर पैठणपर्यंत होता आणि नंतरच्या काळामध्ये तो त्याच्यापेक्षा एक्सटेंड होऊन पुढे तो चोलपर्यंत, चोल राजाच्यापर्यंत तिथेपर्यंत गेला। आणि दुसरा जो मी पहिल्यांदा सांगितला की उत्तरापथ, तो पाटलीपुत्रापासून तर तक्षशिलेपर्यंत होता। तर काय झालं, या पथामध्ये जे बुद्धिस्ट मॉन्क इकडे आले तर त्यामुळे त्यांना इकडचं एक भौगोलिक परिस्थिती त्यांनी बघितली आणि या भौगोलिक परिस्थितीमध्ये आपण इथं त्या मॉन्क्स आहे, बुद्धिस्ट मॉन्क्स आहे, बौद्ध भिक्षू आहे, यांना राहण्यासाठी किंवा बुद्धिझमला फ्लोरिश करण्यासाठी किंवा भरभराट करण्यासाठी इथं काय करता येईल। तर त्या लोकांनी इथे जी आपण रॉककट आर्किटेक्चर ज्याला म्हणतो, तिथे रॉककट आर्किटेक्चर एक ही या भागातली एक विशिष्ट कला आहे, हे आपल्याला इतरत्र आपल्याला कुठं दिसत नाही। पण रॉकमध्ये तयार करणे तसं कठीणही काम आहे आणि फायनान्शियली ते सोपं पण आहे। तर अशा पद्धतीचं जे एक रॉककट्स आहे या बुद्धलेण्या, आपण स्पेशली रॉककटमध्ये बुद्धलेण्या मोडतात, तर त्या बुद्धलेण्या या भागात आहे। आता या भागामध्ये बुद्धलेण्या असण्याचं कारण, त्याच्या मागचं एक कारण आहे की इथला जो व्यापार आहे तोही व्यापार महत्वाचा होता। कारण काय, इथं जवळच तुम्ही या दिशेनं जर दक्षिणापथाच्या दिशेनं जर गेलात तर त्या दिशेनं तुम्हाला पुढे काही अंतरावर तुम्हाला एक पोर्ट आहे ज्याला म्हणतात आपण, त्याचं नाव काय, नालासोपारा। नालासोपारा आणि नालासोपारा ही फार मोठं पोर्ट होतं ते, आणि तिथून खूप मोठा व्यवसाय चालायचा, व्यापार चालायचा, तो भडोच म्हणजे गुजरातचं, गुजरातचं बोल। मग आता हे तर जुन्नरला, तर हे इथे तर हा व्यापारी मार्ग आहे, इथे तर समुद्र नाही, मग इथे एवढ्या मोठ्या लेण्या आल्या कशा। तर जुन्नर हे एक ड्रायपोर्ट होतं त्या काळातलं, 2,225 वर्षापूर्वीचं ड्रायपोर्ट ज्याला म्हणतो ते होतं। कारण इथं व्यापारी केंद्र होतं, इथं ड्रायपोर्ट होतं आणि या ड्रायपोर्टमध्ये जेवढ्या काही व्यापाऱ्यांचा जो काही माल होतो त्या ड्रायपोर्टमध्ये राहायचं आणि गरजेनुसार तो माल इथून नालासोपारा, नालासोपारा म्हणजे जहाजामध्ये चढलं तर मग ते थ्रो भडोच आणि भडोचवरून तिकडच्या मार्गाने ते पुढे निघायचं। तर हा, तर असं हे जुन्नर जे शहर आहे व्यापारी दक्षिणापथाच्या व्यापारी मार्गावर सुद्धा आहे। इथला जो नाणेघाटाचा जो मार्ग इथून जातो, इट्स अ व्हेरी वेल नोन मार्ग म्हणजे इतिहासामध्ये। तुम्ही बघा म्हणजे फेरी प्लस ऑफ द युरिथ्रियन सी नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्यामध्ये लिहिलेलं आहे। दुसरं एक मोतीचंद्रानं एक पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्हाला सांगतो, सार्थवाहा, सार्थ, व्हेरी इंटरेस्टिंग बुक, म्हणजे इतकी माहिती आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय सांगायची। तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे आणि असे अनेक पुस्तकं निघाले। पण ही जी की पोस्ट इव्हन तुम्हाला याच्या मार्गाचं, तुम्हाला हिमेनसांगच्या याच्यामध्ये याचे उल्लेख मिळतात, याच्यामध्ये तुम्हाला मुस्लिम ट्रॅव्हलर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचे उल्लेख मिळतात, असे अनेक उल्लेख आहे ज्याच्यामध्ये जुन्नरचा सुद्धा उल्लेख आलेला आहे। आणि जुन्नरच्या याच्यामध्ये अजून एक तुम्हाला लेण्यासुद्धा तुम्हाला बरंच काही सांगून जातात त्या, असं याच्यामध्ये सुद्धा येवन, जसे आपण म्हणतो की शक पल्लव ग्रीक रोमन हे जी नावं असतात, अशा नावाचे समकालीन म्हणजे समता दाखवणारे किंवा सिमिलॅरिटी असणारे अशी जी काही नावं आहे ती लेण्यामध्ये दिसतात। म्हणजे काय, तर या मार्गानं हा जो व्यापार होता हा अत्यंत भरभराटीचा व्यापार होता आणि या मार्गावर सगळे बसलेला होता। तर म्हणून आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, इव्हन पश्चिम महाराष्ट्रच काय, संपूर्ण भारतामध्ये एक बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स म्हणा किंवा बुद्धिस्ट मायथॉलॉजी म्हणा किंवा बुद्धिस्ट कल्चर म्हणा, हे खूप मोठं फ्लेवरित झालं होतं। खूप लोकांचाही उपासक होते इकडे आणि त्यामुळे, बरं एवढं सगळं असल्यानं तुम्हाला अजून दुसरी गोष्ट सांगतो, एवढ्या मोठ्या बुद्धिस्ट मॉन किंवा एवढे बुद्ध भिक्खू यांचं भरण पोषण करायला सुद्धा फार लागतं आणि हे भरण पोषण करण्याचं जे कार्य होतं ते इथले उपासक जे होते हे जे म्हणजे वेल नोन होते। आजही तुम्हाला या भागामध्ये असे काही उदाहरणं मिळतात। आता आपण इकडे आताच्या घडीला, आजच्या प्रेझेंट परिस्थितीत वाणी म्हणतो आपण, वाणिक हा शब्द त्यावेळेस वाणिक म्हणजे काय, ते व्यापारी होते, आज त्याचं रूपांतर काय झालं, वाणी, आणि ते काय, ते व्यापारी होते, व्यापार करायचे। असे अनेक आहेत, काही तक्षशिलेकडून येणारे, गांधारकडून येणारे, अनेक मार्गाकडून येणारे, उत्तर भारताकडून व्यापारी या मार्गाने जायचे, नालासोपारा, भडोच, मोठमोठे व्यापारी होते। नंतर ते पुढे गेल्यानंतर चोल बंदर यायचं, ते नंतरच्या काळात झालं। तर ही जी सिच्युएशन होती ही मला खूप इन्स्पायर करायची, मी जुन्नरला कधी जातो, कधी बघतो, कधी हे करायचं। तिथं योग आला
आणि तुमच्यासारखे आम्हाला मित्र मिळाले नाही मला मला फार सांगितलं आहे समजावून वंडरफुल एक्सपिरियन्स खूप चांगला. सरांनी आपल्याला सांगितली खूप भारी माहिती सांगितली परंतु अजून काही प्रश्न विचारूया सरांना. ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की या जुन्नरच्या लेण्यांमध्ये थेरवाद परंपरेतील भिक्खू राहायचे, लेण्यांमध्ये मूर्ती नाही, आपल्याला अजिंठा लेणी असतील किंवा बाकीच्या कान्हेरी असतील तिकडे सर्व लेण्यांमध्ये आपल्याला बुद्धांच्या मूर्ती पाहायला मिळतात. सर एक गांधार शैलीचे खूप मोठे अभ्यासक आहेत, बुद्धांची पहिली मूर्ती जी निर्माण झाली असं बोललं जातं की बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षानंतर झाली, तर त्या गांधार शैलीचे अभ्यासक असताना जुन्नरमध्ये जुन्नरच्या लेण्यांमध्ये मूर्ती दिसत नाही, तर त्याच्यावर काय सांगाल? म्हणजे बुद्धांच्या ज्या शैलीच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या शैलींच्या बघा त्यावर काय सांगाल? याच्यामध्ये काय की याच्यामध्ये तुम्हाला पाली साहित्यामध्ये डोकावून पाहावं लागेल. पाली साहित्याचा अभ्यास याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बघा काय झालं होतं, तथागताचं निर्माण झाल्यानंतर ज्या काही धर्मसंगीती झाल्या याच्यानंतर त्याचं संकलन करण्यात आलं, त्या वेगवेगळ्या एका कारणाशी काही वाद विवाद झाले, काही कारणं झाले, त्यानंतर त्या संगीती होत गेल्या. परंतु त्याच्यानंतर काय झालं की सुरुवातीला अगदी पाली साहित्याचा जर अभ्यास करायचं म्हटलं तर याच्यामध्ये दोन ग्रुप पडलेले दिसतात आपल्याला. एक महासांघिक नावाचा एक ग्रुप होता आणि एक थेरवाद होता, म्हणजे थेर हा मूळ होता. याच्यामध्ये असे दोन भाग झाले. याच्यामध्ये अंतर्गत कलह असू शकतो, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स होते, कोणी काही प्रिन्सिपल्स आहे ते किती आपण फॉलो करायचे आणि किती प्रिन्सिपल्स आपण सोडून द्यायचे, असा त्यातला तो इतिहास होता. काही लोकांना ते जड जायचे, ते महासांगिकमध्ये गेले. काही जे ओरिजिनल होते, ज्याला प्रिन्सिपलसोबत बुद्धिस्ट प्रिन्सिपलसोबत ज्याला हे म्हणतो आपण की त्यांचे नियम आहे, त्याच्या नियमामध्ये तडजोड नाहीच, बरोबर, असे जे थेरमध्ये राहिले. मग याच्यामध्ये काय सांगितलं तर सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं की तथागतांनी स्वतःच माझी मूर्ती किंवा माझ्या मूर्तीपूजेला करू नका, मूर्तीपूजेला हा विरोधच केला होता. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ते श्रावस्तीला असं घडलं. श्रावस्तीला बुद्ध श्रावस्ती हे तथागत बुद्धाचं अत्यंत आवडतं ठिकाण, खूप त्यांनी तिथे म्हणजे वर्षावर्ष तिथे घालवलेले आहे. आणि त्यानंतर तिथे काय झालं, अचानक तिथे श्रावस्तीला थांबले असताना तथागत कुठेतरी बाहेर गेले, सांगून गेले. परंतु त्यानंतर काही लोक आले तिथे आणि तिथे आले, त्या लोकांना माहीत नव्हतं तथागत इथे आहे की नाही म्हणून. त्यांना असं वाटलं की तथागत इथे आहे. त्यानंतर इथे तथागत दिसले नाही, त्यांना तिथे तथागत दिसलेच नाही. तिथे त्यांनी विचारलं तर म्हणे तथागत नाही, आम्ही तर भेटवस्तू आणलेल्या आहे, आता काय करायचं बा वगैरे. तर आनंदाने त्याला सांगितलं की तुम्ही ते त्या भेटवस्तू अशा आहे, ते जिथे जे आसन आहे तिथे त्या भेटवस्तू तुम्ही ठेवून द्या. आणि त्यांनी त्या भेटवस्तू तिथे ठेवल्या, नमस्कार करून त्या आसनाला वगैरे ते निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी तथागत तिथे आले आणि तथागतांना हा इन्सिडेंट आनंदाने तथागताला सांगितले की तथागत बनते की असं असं आले होते लोक आणि त्यांनी असं असं हे सांगितलं. तर त्यावेळेस तथागत असे म्हणाले, आनंद हे जे आसन आहे इथंही हे बुद्धाचंच प्रतीक आहे, हे पण तुम्ही बुद्धच समजा. इथे इथे तथागत बसतात, त्यामुळे इथे ज्या भेटवस्तू जर ठेवलेल्या आहेत त्यामुळे हे तथागतालाच स्वीकारण्यासारखं आहे, त्यामुळे तसं काहीही नाही. त्यानंतर तिथे मग आनंदाने एक हट्ट धरला की तथागत तुम्ही हे स्थान सोडून तुम्ही बाहेर इतरत्र कुठे जाता, पण तुमचं काहीतरी आम्हाला एक प्रतीक म्हणा की काहीतरी तथागत आहे इथं असं आम्हाला भासलं पाहिजे, असं भासमान काहीतरी झालं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पिंपळ झाडाचं एक आपण पिंपळाचं वृक्ष लावूया, जेणेकरून तुम्हाला जे ज्ञानप्राप्ती त्या झाडाखाली झाली आमचा असा भास होईल की तिथे तथागतच आम्हाला भासमान पद्धतीनं किंवा भासमानानं आम्हाला दिसेल. तर त्यामुळे तिथे ते श्रावस्तीला तिथं बुद्धगयेवरून ते आणून लावलेलं होतं. आता राहिला प्रश्न असा की तथागत च्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला इतरत्र का मिळतात, इथे जुनर ज्याच्यामध्ये मिळत नाही इतरत्र का मिळतात? तर 500 वर्षेपर्यंत खुद्द तथागतांनी सांगितल्यामुळे तथागताचा जे ऑर्डर आहे किंवा जे काही संघाचे नियम होते किंवा तथागतानं जे काही वचन दिले त्या वचनानुसार की ती मूर्ती लावायची नाही, हा तत्कालीन त्यांचे जे अर्रद बनते होते त्याकडचे होते त्यांनी तंतोतंत पाळला. त्यांनी सांगितले की तथागताचं वचन हे अंतिम वचन, हे नाही करायचं. मग करायचं काय? तथागताचा आम्हाला भास तरी झाला पाहिजे, मग काय करायचं? तर त्या श्रावस्तीच्या घटनेप्रमाणे त्यांनी मग पिंपळ वृक्षपूजा म्हणजे जे बोधी वृक्ष आहे ते
म्हणजे त्यानंतर त्यांचे जे काही भांडे होते, युटेन्सिल्स होत्या, ज्या काही होतं त्या, त्यानंतर त्यांचे कपडे, त्यानंतर त्यांचं त्रिरत्न वगैरे वगैरे जे काय आहे ते, अशा सगळ्या वस्तू त्या पूजेमध्ये ठेवल्या. आजही थेरवादाच्या ज्या काही लेणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धाचा भास होण्यासाठी तुम्हाला एक तर बोधिवृक्ष मिळतं, सिंहाचं अंकन असतं, त्रिरत्न असते आणि चक्र असते. ह्या बोधिवृक्षाचं म्हणजे तथागताचा आपल्याला तिथं भास होतो. नंतर काय झालं, जसं 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 दिवस निघत गेले, पहिलं शतक उजाडलं आणि पहिल्या शतकामध्ये अशोकाच्या काळापासून अनेक कलाकृती बनायला लागल्या. बुद्धमूर्ती नाही, अनेक कलाकृती, त्याच्यामध्ये स्त्रीच्या कलाकृती आल्या, पुरुषाच्या कलाकृती आल्या, यक्षाच्या कलाकृती आल्या, प्राण्यांच्या कलाकृती आल्या, त्यानंतर फ्लोरा आलं, फौना आलं, म्हणजे फ्लावर आल्या. पण त्या सगळ्यामध्ये काय होतं, बुद्ध अपसेंट होता, बुद्ध नव्हते त्याच्यामध्ये. लोकांना वाटलं की आम्ही काय करायचं, याच आमचं जे श्वास आहे, जे आमचं आम्हाला जे पाहिजे तेच याच्यामध्ये नाही आहे, मग याचं काय करायचं, हे आम्हाला पाहिजे. परंतु त्याचा आड येत होते तथागताचे वचन. पण महासांघिक ज्यावेळेस शुंगाची राजवट आली आणि शुंगाच्या राजवटीने शुंग पुष्यमित्र शुंग यांना अनेक छळ केले, बुद्धिस्ट मॉंकवर या बौद्ध भिक्षूवर, आणि त्यामुळे काय झालं, खूप छळ झाला. त्या खूप छळ झाला, इथंपर्यंत छळ झाला की जो कोणी एखाद्या बुद्ध भिक्षूचं शिर किंवा एखादं शीर्ष आणून देईल, डोकं आणून देईल, त्याला 100 कारशापण, त्याला निष्क कारशापण नाही, निष्क कारशापण चांदीचं ना, निष्क म्हणजे सोन्याचं ना, तर हे आम्ही त्याला देऊ. त्यामुळे काय झालं, इतकं अराजकता झाली आणि बौद्ध भिक्षू इतरत्र पांगले गेले आणि पांगले, त्यातले काही गांधार भागामध्ये गेले, काही साऊथकडे आले इकडे. आणि जे गांधारमध्ये गेले ते महासांघिक ग्रुपचे होते. ज्यावेळेस सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्यावेळेस विवाद झाला, वाद झाला, 18 पंथ जे तयार झाले, त्या 18 पंथामध्ये ज्यावेळेस तिसरी संगीती सम्राट अशोकाची, त्या तिसऱ्या संगीतीमध्ये असं ठरलं की जे थेरवादाचे आहे ते ओरिजिनल आहे आणि जे महासांघिक आहे हे अशुद्ध बुद्धिझम पेरत आहे, अशुद्ध होत आहे धम्म, त्यामुळे यांच्याकडून हे जे आचरण आहे हे बरोबर नाही आहे, त्यामुळे त्यांना त्या संगीतीमधून बहिष्कार करण्यात आला, त्यांना काढण्यात आलं. आणि हे बाय द ऑर्डर ऑफ सम्राट अशोका यांच्यामुळे. मग यांना तसंही काही उरलेलं नव्हतं, ते इतरत्र गेले होते आणि त्यांनी स्वतःचं त्रिपिटक बनवलं, स्वतःचं ते सगळं त्यांनी अभ्यास केला, तेही हे पाळत होते. परंतु त्यांना असं वाटत होतं की हे जे विनयामध्ये जे काही आहे, ते विनयातले जे काही खूप कडक काही नियम होते ते थोडे शिथिल झाले पाहिजे, अशा त्या मताचे होते. असे करता काही जे शुंगाच्या काळामध्ये नंतर परागंधा कुठे झाले, गांधारकडे झाले, तक्षशिलेकडे झाले. आणि मग त्यांना असं वाटलं की त्या धामधुमीच्या काळामध्ये त्यांना अभ्यास केला, लोकाची एक रेटा, लोकांचा असा दबाव होता का आम्हाला सगळं आहे पण या शिल्पामध्ये बुद्ध दिसत नाही, मग आम्हाला बुद्ध बाकीच्यांच्या मूर्त्या तयार होण्याला आल्या होत्या, मग बुद्धाशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं, तिथे एक सगळं काही स्थिर स्थावर झाल्यानंतर महासांगिकच्या लोकांनी, ज्याला नंतरच्या काळामध्ये महायान नाव पडलं, त्या महासांगिकाने एक डिक्लेरेशन केलं की आता आम्ही बुद्ध मूर्ती बनवण्यामध्ये तुम्हाला जाहीररित्या अनुमती देत आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला एक सांगतो की ग्रीक कलाकार, बुद्धिस्ट कलाकार, इराणियन कलाकार, जे असे मिक्स कलेचे जे काही जाणकार होते कलेचे, हे कितीतरी दिवसापासून आतुरतेने वाट पाहत बसले होते की बुद्ध मूर्ती आम्ही कधी तयार करू शकतो. त्यांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला होता, बुद्ध कसा असायला पाहिजे याचाही अभ्यास केला होता, बुद्धाचं फिजिकली कसं असायला पाहिजे, ॲनाटॉमी कशी असायला पाहिजे याचाही अभ्यास केला होता. आणि जसं डिक्लेरेशन झालं तसे ग्रीक कलाकारांनी आपल्या छन्नी आणि हातोड्यामधून धडाधड धडाधड बुद्ध मूर्ती तयार करणं सुरू केली आणि जगातली पहिली बुद्ध मूर्ती ही गांधार प्रदेशामध्ये साकारली जगातली. त्यानंतर म्हणून तिला गांधार स्कूल ऑफ आर्ट असं नाव पडलेलं आहे. आणि दोघांचाही टेन्युअर पिरियड, दोघांचाही शासनकाळ हे सम्राट कनिष्ठाचा काळ होता, 1st century AD. त्याच्या अगोदरपासून झालं म्हणजे समजा 30-40 BC पासून सुरू झालं ते 30-40 BC, तर 1st century AD मध्ये ते मूर्ती अस्तित्वात आली.
आणि पहिली बुद्ध मूर्ती ही गांधारच्या प्रदेशावर अस्तित्वात आली, तिथल्या छन्नी हातोड्यांतर आली आणि पहिल्या बुद्ध मूर्तीच्या निर्मितीचं श्रेय जे आहे ते ग्रीक कलाकारांना जाते, ते ग्रीक कलाकारांना ते श्रेय आणि त्यांनी ते ओरिजिनल त्याचं फिजिकली अनाटॉमिकली अभ्यास करून ते बनवलं. तर हा एक त्याच्यामध्ये सरांनी खूप एक अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला सांगितली, कारण की अनेक जण बोलतात की जुन्नरच्या लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती का दिसत नाही, तर त्याला कारणच हे की या लेण्यांमध्ये थेरवाद परंपरेतील भिक्खू राहायचे. सर आपण या ठिकाणी जुन्नरमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद मित्रांनो.